सेवन्थ ॲडमिशन 2024-25 काल लास्ट डेट होती पार्ट वन फॉर्म फिल करायची, तर आज लास्ट डेट आहे पार्ट टू फॉर्म फिल करायची. पण ज्यांनी पार्ट वन भरला असेल तेच लोक पार्ट टू भरू शकतात. तर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की पार्ट वनसाठी डेट वाढेल का, आम्ही अर्ज करू शकतो का, न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन साईडवरून बंद करण्यात आलेलं आहे, तर साईडवर एक नवीन टाईम टेबल उपलब्ध झालेला आहे, त्या टाईम टेबलमध्ये कोणाकोणाला चान्स मिळणार आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्ही तुमच्या डिव्हिजनला क्लिक करू शकता, डिव्हिजनला क्लिक केल्यानंतर डिव्हिजनवर या, डिव्हिजनला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त लॉग इन जो ऑप्शन आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन जो ऑप्शन इथे होतं हे आता गायब झालेलं आहे. का? कारण 15 तारीख ही लास्ट डेट होती, 15 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करायचे होते पार्ट वनसाठी, आणि आजची लास्ट डेट आहे 16 तारीख संध्याकाळपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. पार्ट टूमध्ये तुम्हाला कॉलेजचे नाव टाकायचे आहे, ज्यांनी पार्ट वन भरला आहे लवकरात लवकर तुम्हाला पार्ट टू फिल करा. कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर यामध्ये आता कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, जो टाईम टेबलमध्ये चेंजेस झालेला आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, 15 जूनला एक नवीन रिवाईज टाईम टेबल म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे. तर नेमकं यामध्ये काय दिलं आहे तुम्ही बघू शकता, त्यावरती क्लिक करून तुम्ही याला ओपन करा. ओपन करून यामध्ये काय दिलं आहे नेमकं तुम्ही बघून घ्या. बघा, तर यामध्ये पार्ट वन आणि पार्ट टू भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही आहे. म्हणजे आता विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे बाकी असतील तर ते अर्ज पहिल्या राऊंडसाठी तरी भरू शकत नाही. राहिला प्रश्न, दुसऱ्या राऊंडसाठी भरू शकतो का, तर त्याचा टाईम टेबल वेळेवर येईल आणि त्याबद्दलची अपडेट वेळेवर सांगण्यात येईल. कारण मागच्या वर्षी चान्स देण्यात आलेला होता सेकंड राऊंडसाठी, परंतु यावर्षी देण्यात येईल का असे कन्फर्म सांगत नाही. जोपर्यंत साईडवर कोणत्याही प्रकारची अपडेट किंवा टाईम टेबल उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला हे सांगण्यात येणार नाही. तर बघा, 15 तारखेपर्यंतच वेळ होता, तो वेळ निघून गेलेला आहे. 16 तारखेपर्यंत पार्ट टू भरू शकता, याचा वेळ आहे आजचा दिवस. अर्जंटमध्ये फॉर्म भरून ठेवा, त्यानंतर बाकी टाईम टेबलमध्ये काय चेंजेस झाला आहे आपण बघू शकतो. तर बघा, 18 तारखेला जी तुमची मेरिट लिस्ट लागणार होती ही मेरिट लिस्ट 18 तारखेला लागणार आहे. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची 21 तारखेला लागणार आहे. परंतु ज्यांनी पार्ट वन आणि पार्ट टू भरला असेल तेच विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे. ज्यांनी पार्ट वन किंवा पार्ट वन भरला पण पार्ट टूसुद्धा आज भरणार नाही ते विद्यार्थी इलिजिबल राहणार नाही. आणि त्यानंतर 22 ते 26 तारखेपर्यंत हा वेळ डाटा प्रोसेसिंगला, म्हणजे 11th ॲडमिशनची जेही डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी दिलेला आहे, ते जे लिस्ट तयार करण्यासाठी असं आपण म्हणू शकतो. तर जी लिस्ट आहे पहिली यादी जी आहे ही आता 27/6/2024 साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जी 26 देणार होती आता त्याला एक दिवस वाढून दिलेला आहे, आणि 27 तारखेला तुमची जी पहिली यादी आहे ही आता साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहे. आणि त्यानंतर 27 तारीख ते 1 तारीख या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे कॉलेजला जाऊन. त्यानंतरचा टाईम टेबल बघा काय दिलेला आहे. त्यानंतर 1 तारखेला बघा, 1 तारखेला ज्याही व्हॅकंट सीट असेल ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे राऊंड टूसाठी. आणि 2/7/2024 ज्याही जागा आहे ह्या विद्यार्थी बघू शकतात 2 तारखेला साईडवर. आणि त्यानंतर 3 तारखेपासून जी राऊंड आहे, राऊंड टूची प्रोसेस सुरू होणार आहे, आणि ती असणार आहे 3/7/2024 ते 10/7/2024. तर असे 4 ते 5 दिवस सेकंड राऊंडमध्ये होणार आहे. तर जे विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे त्यांना यामध्ये चान्स मिळालेला नाही आहे, आता ते अर्ज करू शकत नाही आहे. साईडवर नवीन टाईम टेबल आला आहे परंतु यामध्ये डेट वाढून दिलेली नाही आहे. तर ज्यांचेही पार्ट टू बाकी असेल ते पार्ट टू भरू शकतात, त्यांच्याकडे वेळ आहे, तर पार्ट टू भरून घ्या. आणि 11th ॲडमिशनची जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.